नमस्कार मंडळी, फूड क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, अनंत चतुर्थीनंतर पितृ पंधरवडा हा सुरू होतो. ह्यालाच पितृपक्ष असेही म्हणतात. या पंधरवड्यामध्ये पितरांना जेवायला घातले जाते. म्हणजेच ह्याला कोणी वाडी ठेवणं, कोणी महाळ करणं अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तसेच ह्या श्राद्धाच्या जेवणामध्ये बरेच प्रकार बनवावे लागतात आणि ते सुद्धा लवकरात लवकर म्हणजे 12 वाजेपर्यंत आपल्याला हे सगळे प्रकार तयार करावे लागतात. तेव्हा कमीत कमी वेळात हा पूर्ण नैवेद्य कसा काय बनवला जातो, तसेच ह्याची काय काय पूर्वतयारी करावी आणि कसे काय नियोजन करावे, हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आता मी तुम्हाला ह्याची पूर्वतयारी काय करायची ते सांगते. ह्या नैवेद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे ह्या 5 भाज्या असतात. तेव्हा तुम्ही ह्या 5ही भाज्या आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून ह्याला अशा चिरून ठेवायच्या आहेत. ही पालेभाजी जी असते ही तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी धुवू शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात प्रथम म्हणजे ही तुरीची डाळ अशा प्रकारे धुवून तुम्ही भिजत घालून ठेवायची आहे. त्याच्यानंतर इथे मेथीच्या भाजीला लागणारी मी मटकीची डाळसुद्धा भिजत घातलेली आहे आणि खिरीला आपल्याला जे तांदूळ लागतात तेसुद्धा आपण अशा प्रकारे भिजत घालायचे आहेत आणि हे मी भातासाठीचे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर अळूची पानं ही आदल्या दिवशीच ह्याच्या शिरा वगैरे काढून ही पानं स्वच्छ अशी करायची आहेत. दुसऱ्या दिवशी फक्त सकाळी ती धुवून घ्यायची आहेत. तसेच मला इथे मिरची लसूणचं जे वाटण लागणार आहे ते सुद्धा मी एक साईडला तयार करून घेतलेले आहे. खोबरं घिसून घेतलेले आहे, कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे. अशा प्रकारे सर्व तयारी मी करून घेतलेली आहे. आता इथे सगळ्यात प्रथम मी भात लावणार आहे. भातामध्ये तुम्ही अंदाजे तुम्हाला हवा तसं मीठ टाकू शकता आणि सगळ्यात प्रथम आपण इथे भात शिजायला ठेवूया. आपला भात एक साईडला शिजेपर्यंत आपण लगेचच इथे अळूवडीची तयारी करून घ्यायची आहे. कारण अळूवडी करायला तसा जरा वेळ लागतो आणि अळूवडी ही थंडसुद्धा व्हावी लागते शिजल्यानंतर. नाहीतर ती अळूवडी थंड न झाल्यानंतर आपण तशीच कापली तर ती तेलात गेल्यानंतर सुटू शकते. म्हणून सगळ्यात प्रथम आपण भात लावल्यानंतर अळूवडीची तयारी करून घ्यायची आहे. इथे मी चण्याचे पीठ, त्याच्यामध्ये हळद, मीठ, तीळ, गरम मसाला आणि चिंचेचे पाणी आणि गुळाचे पाणी हे असे एकत्र करून पीठ कालवलेले आहे आणि अळूच्या पानांना हे पीठ असे लावून घेतलेले आहे. आणि ह्या ज्या वड्या आहेत हे आपण आता अशा व्यवस्थित सगळ्या करून उकडून घेणार आहोत. आता आपल्या इथे अळूवड्या झालेल्या आहेत. आता आपण भाज्या करायला घेऊया. सगळ्यात प्रथम मी मेथीची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी थोडेसे तेल घातलेले आहे कढईमध्ये आणि मगाशी मी तुम्हाला जे जिरं, लसूण आणि मिरचीचं जे वाटण दाखवलं होतं ते 1 ते 1.5 चमचा वाटण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. ह्याच्यामध्ये कांदा वगैरे आम्ही अजिबात वापरत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेली जी मेथी आहे ती मेथी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आता मेथी घातल्यानंतर मगाशी जी डाळ भिजत घातलेली होती मटकीची, ती डाळ ह्याच्यात घालायची आहे. जर का तुमच्याकडे मटकीची डाळ नसेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचा सुद्धा इथे वापर करू शकता. आता ही डाळ आणि भाजी एकत्र आपल्याला हलवून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. पालेभाजी शिजताना कधीही मीठ आधी वापरू नये, कारण ती भाजी शिजल्यानंतर कमी होते. म्हणून मिठाचा अंदाज आपला चुकू शकतो. म्हणून भाजी शिजल्यानंतरच पालेभाजीमध्ये मीठ घालायचे आहे. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूड घालायचे आहे. 1 ते 1.5 चमचा तुम्ही छोटा शेंगदाण्याचे कूड घालू शकता. आता कूड घातल्यानंतर 5 मिनटं ही भाजी आपण शिजून द्यायची आहे आणि ही भाजी आपली आता रेडी झालेली आहे. आता ही भाजी आपण काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आता मी दुसरी भाजी बनवून घेते. ह्याच्यात मी थोडेसे तेल टाकलेले आहे. तेलामध्ये 1 चमचाभर जिरं आणि आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या पिकल्यानंतर अशा लाल होतात तेव्हा त्या लाल मिरच्या आणि ह्याच्यामध्ये मी आता भोपळ्याच्या जो बारीक फोडी करून घेतल्या होत्या त्या टाकणार आहे. आता हा जो भोपळा आहे हा आपल्याला जिराच्या फोडणीवर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये किंचितशी अशी तुम्हाला हळदसुद्धा घालायची आहे, म्हणजे त्या भोपळ्याला रंग हा खूप सुरेख येतो. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून त्या झाकणामध्ये पाणी ठेवायचे आहे आणि हा भोपळा शिजून द्यायचा आहे. भोपळ्याच्या आतमध्ये अजिबात पाणी टाकायचे नाही आहे. आता इथे बघू शकता थोड्या वेळाने आपला भोपळा जो आहे हा शिजलेला आहे. आत्ता ह्याच वेळेस तुम्ही या भोपळ्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे.
आणि व्यवस्थित असा पुन्हा हा भोपळा मिक्स करून शिजून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये किसलेलं जे ओलं खोबरं असतं ते भरपूर घाला, म्हणजे भोपळ्याच्या भाजीला चव ही छान येते. अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजीसुद्धा झालेली आहे. तेव्हा मेथी आणि भोपळा ह्या दोन्ही भाज्यांना कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. आता इथे मी तिसरी भाजी करायला घेते. इथे मी भेंडीची भाजी करणार आहे, म्हणून मी इथे लोखंडी कढईचा वापर केलेला आहे. भेंडीची भाजी करताना जर का तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही लोखंडी कढईतच ती भाजी करत जा, म्हणजे भाजी अजिबात चिकट अशी होत नाही. आता ह्याच्यामध्ये मी तेल तापल्यानंतर एक बारीक छोटा कांदा चिरलेला टाकलेला आहे. तुम्ही आता इथे बघू शकता आपला कांदा जो आहे हा ब्राऊन होत आलेला आहे. ह्याच वेळेस ह्याच्यामध्ये अर्धा चमचा भरून हळद टाकायची आहे आणि ह्या हळदीवरच आपल्याला भेंडी जी आहे ही परतून घ्यायची आहे. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे भेंडीची भाजी करताना. भेंडीची भाजी करताना नेहमी तुम्ही भेंडी जी आहे ही हळदीवर परतून घ्या, म्हणजे तुमची भेंडीची भाजी ही अजिबात चिकट होणार नाही. आता ही भाजी आपण परतल्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट, त्याच्यानंतर धणा पावडर आणि गरम मसाला ह्या एवढ्याच गोष्टी मी भेंडीच्या भाजीमध्ये घालते. आणि ह्या व्यवस्थित सगळे मसाले, सुके मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मीठ मात्र आत्ता घालायचे नाही, कारण का भेंडीच्या भाजीला जर तुम्ही आधी मीठ घातलात तर पाणी सुटून भाजी चिकट होऊ शकते. म्हणून नेहमी भेंडीची भाजी बनवताना मीठ हे त्याच्यात नंतर घालायचे आहे. आता मी ह्याच्यात मीठ घालून घेतलेले आहे आणि आता सगळ्यात शेवटी ह्याच्यातसुद्धा थोडंसं ओला खोबऱ्याचा वापर केलेला आहे. ओला खोबऱ्यामुळे सुद्धा भाजी ही सुटसुटीत होते. तुम्ही इथे बघू शकता एकापासून दुसरी भेंडी ही अगदी मोकळी झालेली आहे. आता मी इथे चौथी भाजी करायला घेते, ती आहे गवार. गवार मी उकडून न घेता तुम्ही गवार जी आहे ही तेलावर अशा प्रकारे परतून घेऊ शकता. ह्याने गवारच्या भाजीला अतिशय छान अशी चव येते. तेव्हा गवार ही नेहमी धुऊन चिरून झाल्यानंतर अशी तेलावरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे फोडणीला आणि त्याच जिऱ्यावरती मी कांदा वात घातलेला आहे. इथे सुद्धा एक छोटा कांदा तुम्ही चिरून घेऊ शकता. आता हा कांदा व्यवस्थित असा फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळे सुके मसाले घालून घेऊया. अर्धा चमचाभर हळद, एक चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचाभर मिरची पावडर आणि एक चमचाभर धणा पावडर. ह्या सगळे सुके मसाले आपण व्यवस्थित असे कांद्यामध्ये फ्राय करून घेऊया. आणि हे जे भाजलेला जो गवार होता ते गवार आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. आता तुम्ही इथे म्हणत असाल की हे लाल कलरचं काय आहे, तर लाल माठ जो असतो त्याच्या ज्या दांड्या असतात त्या ह्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. आमच्याकडे त्यासुद्धा वापरल्या जातात. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून मी हे वाफेवर शिजवून घेणार आहे. गवारसुद्धा वाफेवरच शिजवायची आहे, तिची चव ही छान येते. आता ह्याच्यामध्ये आपण 1 ते 2 चमचा शेंगदाण्याचे कूड घालून घेऊया आणि शेंगदाण्याचे कूड घातल्यानंतर पुन्हा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि हिला आता शेंगदाण्याच्या कुटाला तेल सुटेपर्यंत जरा शिजून द्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीला व्यवस्थित असे तेल सुटलेले आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी इथे आपल्या सगळ्या भाज्या ह्या करून तयार झालेल्या आहेत. आता मी इथे डाळीला फोडणी घालते. डाळीला फोडणी घालण्यासाठी मी ह्याच्यामध्ये तेल घातलेले आहे. तेलामध्ये अर्धा चमचाभर राई, 1 चमचाभर जिरं, 2 ते 3 हिरव्या मोठ्या पोपटी मिरच्या घातलेल्या आहेत आणि ह्याच्यात थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि कुटलेला लसूण ह्याच्यामध्ये घातलेला आहे. लसूण जरा जास्त घालायचा, म्हणजे डाळीला चव ही छान येते. आता ह्याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. आता ह्याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि हळद टाकल्यानंतर इथे एक मोठा टॅमॅटो मी चिरून घेतलेला आहे. तो टॅमॅटो ह्याच्यामध्ये तेलामध्ये ह्या फोडणीत व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. आणि आता मगाशी जी धुवून ठेवलेली डाळ होती ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर डाळ तुम्ही धुवून भिजत घालून ठेवलात तर डाळ ही पटकन शिजते, तसेच पित्ताचा वगैरे त्रास हा कमी होतो आणि डाळ चवीलासुद्धा छान लागते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. आणि आता ह्याच्या कमीत कमी 3 शिट्ट्या तरी काढायच्या आहेत.
आता इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर खोलायचा आहे. आता इथे मी थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. हे सगळं डाळीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून पुन्हा ही डाळ झाकण लावून बाजूला ठेवायची आहे. आता इथे पाटवड्या कशा करायच्या ते दाखवते. इथे 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये मगासचाच मिरची आणि लसूणचा जो ठेचा होता केलेला तो ह्याच्यात मी 1 चमचा घालून घेतलेला आहे. ह्याच्यात मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे त्या रंग हा हिरवागारच राहतो. आता इथे मी 3 कप भरून पाणी घेतलेलं आहे. आता 3 कप पाण्यासाठी तुम्हाला 2 कप बेसनचे पीठ घ्यायचे आहे. हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा. जितकं पाणी घ्याल त्याला 1 कप कमी आपल्याला बेसनचे पीठ घ्यायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे. चांगली अशी दणदणीत उकळी आली की पाण्याचा गॅस हा कमी करून घ्यायचा आहे आणि आपण जे बेसनाचे पीठ ठेवलेले असते ते पीठ ह्याच्यात घालून घ्यायचे आहे. आणि पीठ घातल्यानंतर हे पीठ आपल्याला पटापट असे फेटून म्हणजेच हाटून घ्यायचे आहे. जितकं तुम्ही लवकर हाटाल तेवढं ह्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत, नाहीतर ह्याच्यात गाठी होऊ शकतात. तुम्ही आता इथे बघू शकता मी कंटिन्युअसली एका डायरेक्शननेच हे पीठ हलवत आहे. हे तुम्हाला एकाच डायरेक्शनने अशा प्रकारे हलवायचे आहे. आता झाकण मारून हे वाफेवर आपल्याला कमीत कमी 5 मिनटं तरी व्यवस्थित असे शिजून द्यायचे आहे. आता 5 मिनटं झालेली आहेत. आपण इथे बघूया आपलं पीठ जे आहे हे आता टोपापासून वेगळं झालेलं आहे, म्हणजेच आपलं बेसन जे आहे हे आता व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे. आता आपण एका ताटाला तेल लावून घेऊया आणि त्याच ताटावरती ह्या ज्या वड्या आहेत हे आपण थापून घ्यायचे आहेत. हे गरम गरम मिश्रण असतानाच ह्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे, कारण ह्या वड्या ज्या आहेत ह्या गरम गरम असतानाच थापल्या जातात. थंड झाल्यानंतर ह्याचा गोळा तयार होतो तेव्हा त्या थापल्या जात नाहीत. आता पाण्याचा थोडा थोडासा हात घेऊन आपण ह्या वड्या थापून घ्यायच्या आहे. जर का हाताला गरम लागत असतील तर तुम्ही पाण्यामध्ये हात बुडवून थापू शकता आणि जर का तुम्हाला ते तसंही नाही जमलं तर वाटीच्या वगैरे साह्याने तुम्ही वड्या ह्या थापून घेऊ शकता. आता इथे आपल्या वड्या ह्या थापून झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये थोडंसं वरून ओलं खोबरं टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावर टाकायची आहे. झालं अशा प्रकारे आपल्या वड्यासुद्धा इथे रेडी झालेल्या आहेत. आता आपण पुढचा पदार्थ म्हणजे कढी बनवायला घेऊया. आता कढीसाठी सगळ्यात प्रथम मी दह्याचं ताक बनवून घेतलेलं आहे. आता एका टोपामध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. आता कढीच्या फोडणीसाठी 1/2 चमचाभर राई, 1 चमचाभर जिरे, त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि 2 ते 3 हिरव्या किंवा लाल कुठल्याही मिरच्या तुम्ही घेऊ शकता. तसेच ह्याच्यात मी थोडंसं चिमूटभर मेथी दाणे टाकलेले आहेत. मेथी दाण्याने कढीला अतिशय सुंदर अशी चव येते. त्याच्यानंतर कुटलेले आलं आणि लसूण ह्याचा मी इथे वापर केलेला आहे. आता ही जी फोडणी आहे ही व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्या फोडणीमध्येच आता आपल्याला 1/2 चमचा भरून हळद टाकायची आहे आणि मगाशी ज्या दह्याचं आपण ताक करून घेतलेलं होतं ते दही ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे झटपट अशी आपली कढीची फोडणी जी आहे ही देऊन तयार झालेली आहे. आता कढी ही जी आहे ही एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला सतत हलवत राहायची आहे, नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते. आता आपण सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये मीठ, साखर आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता आपण खीर बनवायला घेऊया. खिरीसाठी इथे मी 1 लिटर गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे. इथे मी गोकुळचं गाईचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही म्हशीचं सुद्धा घेऊ शकता. आता हे जे दूध आहे हे आपल्याला व्यवस्थित असे तापवून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता दूध आपलं तापवून रेडी झालेलं आहे. आता ह्याच दुधामध्ये मगाशी मी जे तुम्हाला भिजवलेले तांदूळ दाखवले ते तांदूळ तसेच पाण्यासकट आपल्या मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे रवाळ तांदूळ होईपर्यंत हे तांदूळ असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ जे आहेत हे आता उकळत्या दुधामध्ये आपल्याला सोडून द्यायचे आहेत. आता ह्या तांदळाचा आपल्याला ह्या दुधामध्येच भात शिजवून घ्यायचा आहे.
तेव्हा भात शिजवताना तुम्हाला ही तांदूळ असे कंटिन्युअसली दुधामध्ये हलवत राहावे लागणार आहेत, नाहीतर या तांदळाचे गठ्ठे तयार होतात. म्हणून तुम्हाला भात शिजेपर्यंत कंटिन्यू असे एकाच डायरेक्शनमध्ये ही खीर हलवत राहायची आहे. ही खीरेतले तांदूळ शिजण्यासाठी जास्त वेळ काही लागत नाही, कारण का आपण त्याची बारीक असा रवा काढलेला असतो, त्याच्यामुळे पटकन असा ह्याचा भात शिजला जातो. आता तुम्ही इथे चेक करून बघायचं आहे की आपला भात शिजलेला आहे की नाही. इथे बघू शकता आपला भात हा व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता ह्याच वेळेस ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. इथे मी काजू, बदाम आणि चारोळी ह्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये मी साखरेचा वापर करणार आहे. तेव्हा साखरेची खीर बनवताना ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भात शिजल्याशिवाय साखरेचा वापर करू नका. जर का तसं केलात तर ह्याच्यातले तांदूळ जे आहेत हे शिजणार नाहीत लवकर. आता इथे ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला ही खीर हलवायची आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पूड टाकून घेऊया. आणि अशा प्रकारे आपली ही खीरसुद्धा इथे तयार झालेली आहे. तांदळाची खीर ही थोडीशी पातळच ठेवायची आहे, कारण थंड झाल्यानंतर ती खीर आकसली जाते आणि पुन्हा घट्ट होते. त्याच्यामुळे ही कन्सिस्टन्सी असतानाच तुम्ही गॅस हा खिरीखालचा बंद करायचा आहे. आणि आता ह्याच्यात मी थोडीशी वेलची जायफळची पूड टाकलेली आहे. तेव्हा अशा प्रकारे आपली खीरसुद्धा इथे बनवून आता रेडी झालेली आहे. आता सगळ्यात शेवटचं म्हणजे आपण तळण करून घेऊया. तळणासाठी आपण अळूवडी, पापड, कुरडई हे जे प्रकार आहेत हे आपण सगळ्यात शेवटी करायचे असतात. आता सगळ्यात प्रथम तेल तापल्यानंतर ह्याच्यातून आपण पापड कुरड्या ज्या आहेत ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता पापड कुरड्या तळून झाल्यानंतर ह्याच्यात आपण कारलंसुद्धा तळून घेणार आहोत. मगाशी मी तुम्हाला कारलं कापून ठेवलेले दाखवले, पण त्याच कारल्यामध्ये मीठ, हळद, मसाला आणि थोडेसे तांदळाचे पीठ, किंवा तांदळाचे पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा टाकू शकता. असे पीठ एकत्र करून कालवून हे कारली जी आहेत ही आम्ही तेलातच तळून घेतो. अशी त्याची सेपरेट अशी भाजी करत नाही. आता इथे आपण अळूवड्या तळून घेऊया. अळूवड्या तळण्यासाठी तेल हे आपले चांगले गरम असले पाहिजे, कारण थंड तेलामध्ये जर का तुम्ही अळूवडी तळलात तर त्या अळूवड्या खूप सारं तेल पितात आणि तसेच त्या तेलात गेल्यानंतर सुटूसुद्धा शकतात. आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या अळूवड्या ज्या आहेत ह्या तेलामध्ये गेल्यानंतर अशा सुटत नाही आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्या अळूवड्या इथे तळून घ्यायच्या आहेत. तसेच कारलंसुद्धा ह्या अळूवडीच्या बाजूलाच खालोखाल आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे चपाती. आमच्याकडे चपाती करण्याची पद्धत आहे. बऱ्याच जणांकडे पुरी किंवा मग वडा करण्याची पद्धत असते. आमच्या साईडला चपात्या ह्या बनवल्या जातात. तेव्हा अशा पुरीच्या आकाराच्या 5 छोट्या छोट्या चपात्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. तेव्हा मी असे 5 फुलके ह्याचे बनवून घेतलेले आहेत. हे बघा, पूर्ण स्वयंपाक माझा हा तयार झालेला आहे. खीर, भात, कढी, मेथीची भाजी, भेंडीची भाजी, भोपळ्याची भाजी, कारलं, पापड, अळूवडी, पाटवडी, चपाती, असा सगळा स्वयंपाक हा माझा फक्त 1.5 तासामध्ये पूर्ण झालेला आहे. तेव्हा मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही नियोजन केलात आणि पूर्वतयारी करून ठेवलात तर तुमचाही स्वयंपाक असाच 1.5 तासामध्ये पूर्ण होईल. मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही आजची संपूर्ण पितृपक्षातली रेसिपी? जर का रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत फूड क्वीनमध्ये. पर्यंत असेच आनंदी राहा, हसत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी राहा.